मोदी शहांच्या सभाही ठरल्या सपशेल फेल या सहा कारणांमुळे भाजपचा पराभव अवघ्या देशाचं लक्ष कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अंतिम निकालाकडे लागलं आहे दोनशे चोवीस विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे सुरुवातीचे कल हाती आले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाल्याचे चित्र आहे तर भाजप पराभवाच्या हो उंबरट्यावर आहे कर्नाटक निवडणुकीत सुरुवातीच्या कालांमध्ये पूर्ण बहुमताने काँग्रेस सत्तेत येईल असे चित्र आता तरी दिसत आहे त्यामुळे आत्तापासूनच काँग्रेसच्या विजयाची आणि भाजपच्या पराभवाची चर्चा देशातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे कर्नाटकात भाजप पराभूत होण्यामागे कोणती कारणे असू शकतात याबाबत राजकीय जाणकारांकडून वेगवेगळी मते मांडली जात आहेत भाजपला दिग्गज चेहरा मिळालाच नाही कर्नाटक भाजपला दिग्गज चेहरा मिळाला नाही हे कारण पराभवाच्या मागे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे येड्रुअप्पा यांच्या जागी बसवराज बोंबई यांना भाजपने मुख्यमंत्रीपदावर बसवलं असलं तरी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असूनही बोंबईंना आपली छाप पाडता आली नाही दुसरीकडे काँग्रेसकडे डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांसारखे चेहरे होते बोंबईंना पुढे करून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणं भाजपला महागात पडलं असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देऊ शकले नाहीत भ्रष्टाचाराचा मुद्दा हा एक भाजपच्या पराभवला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे काँग्रेसने भाजपच्या विरोधात प्रचाराच्या सुरुवातीपासूनच चाळीस टक्के कमिशनचं सरकार हा मुद्दा घेतला त्यामुळे हा, हा एक मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरलेला आहे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच एस ईश्वरप्पा यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर भाजपच्या एका आमदाराला तुरुंगात जावं लागलं भाजपसाठी हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात अडचणीचा ठरला होता ही अडचणच भाजपला अखेरपर्यंत दूर करता आली नाही सत्तेचं समीकरण जुळवता आलं नाही कर्नाटकात भाजपला सत्तेचं समीकरण जुळवता आलं नाही असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे भाजप सत्तेत असूनही वोट बँक असलेल्या लिंगायत समाजासह मागासवर्गीय आदिवासी ओबीसी आणि ओक्कालिंगा समाजाचं मन जिंकू शकले नाही दुसरीकडे काँग्रेस मुस्लिम मागासवर्गीय ओबीसी समाजापर्यंत पोहोचण्यात आणि लिंगायत समाजाला आकर्षित करण्यात यशस्वी ठरल्याचे सांगितले जाते ध्रुवीकरणाचा मुद्दाही अपयशी ठरला कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधी वर्षभरापासूनच भाजपने ध्रुवीकरणाचा प्रयत्नही केल्याचे दिसून आल्याचे सांगितले जाते ऐन निवडणुकीत बजरंग दलाचाही जयघोष केला पण धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न करूनही अपयश हाती आलं भाजपने हिंदुत्वाचं कार्ड पुढे केलं पण तोही अपयशी ठरल्याचं विश्लेषकांचं म्हणणे आहे येड्रोप्पा सारख्या दिग्गज नेत्याला बाजूला करणे महागात पडले कर्नाटकात भाजपला मजबूत करण्यामागे माजी मुख्यमंत्री बी एस येडिरोप्पा यांचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले पण या वेळेच्या निवडणुकीत येडिरोप्पा हेच कुठेच दिसले नाहीत त्यांना पूर्णपणे बाजूला केल्याचे दिसले माजी मुख्यमंत्री जगदीश शटार आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांची तिकीट कापली गेली त्यामुळे दोन्ही नेते काँग्रेसकडे गेले आणि निवडणूक मैदानात उतरले येडिरोप्पा शटार सावदी हे तिन्ही नेते लिंगायत समाजातील दिग्गज नेते मानले जातात याच गोष्टीकडे कानाडोळा करणे भाजपला महागात पडले असे बोलले जाते सत्ताधारी विरोध लाट थोपवण्यात अपयश कर्नाटकातील सत्ताधारी विरोधी लाट थोपवण्यासाठी योग्य मार्ग सापडला नाही हे एक कारण भाजपच्या पराभवाचे असल्याचे सांगितले जाते भाजप सत्तेत असली तरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी तेथील मतदारसंघामध्ये दिसून आली ही नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं नाही विशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत